निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार। अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। आपण आयुष्यभर एका सुंदर घराचं स्वप्न बघतो, खूप मेहनत करून ते स्वप्न पूर्णही करतो। असं असलं तरीही माणूस त्या एकाच घरात आयुष्यभर बसून राहत नाही, त्याचं घरी बसणं त्याला बंधन वाटू लागतं, स्वच्छंदपणे विहार करण्याचं त्याचं मन करतं। शेवटी माणूस हा स्वच्छंद प्राणीच ना। पण मग या प्राण्यांना, या पक्ष्यांना कोणत्याही घरात राहायला आवडेल का? त्यांनाही या स्वच्छ आणि सुंदर वसुंधरेमध्ये मुक्त करायला, बागडायला आवडतं ना। कुडाळमध्ये या घरात सागर, साईराज, संकेत, आदित्य, सुजल, सिद्धेश, योगेश आणि शबनम यांनी मिळून हा वसुंधरा दिनानिमित्त उपक्रम केला आहे। त्यांनी झेरॉक्स पेपरचे पक्षी, प्राणी आणि मासे असे निसर्गातले सर्व घटक तयार केलेत, जे आपण आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी किंवा स्वार्थासाठी बंदिस्त ठेवतो ते प्राणी पक्षी त्यांनी चिऱ्यावर चिकटवलेत। हे करत असताना अश्मयुगातील दगडावरच्या चित्रांची त्यांना आठवण झाली। तेव्हाचे प्रसंग हे दैनंदिन आयुष्यातील घडामोडींचे होते, पण इथं त्यांचं आयुष्यच मुक्त व्हावं यासाठी त्यांचे हे प्रयत्न। आज 50व्या वसुंधरा दिनानिमित्त आपणही हा संकल्प करूया, यांना मुक्त करूया। नमस्कार, आज आपण 50वा वसुंधरा दिन साजरा करतोय। खरं तर स्वच्छंदी जगणं हे सगळ्याच प्राण्यांचं खरं आयुष्य आहे, पण खरं या लॉकडाऊनमुळे आपण सगळे अडकलोय घरी। सगळे प्राणी पक्षी त्यांना हवं तसं सगळीकडे फिरत आहेत। माणूस पण एक प्राणीच आहे आणि म्हणून त्यालाही जसं मुक्तपणे बाहेर हिंडायचंय, फिरायचंय, तसे आपल्याकडे अनेक प्राणी पक्षी आपण पेट म्हणून म्हणा किंवा आपण त्यांना आपल्या स्वार्थासाठी म्हणा, आपण कुठेतरी त्यांना अडकवून ठेवलेले आहेत, त्यांना आज मुक्त करण्याची वेळ आलेली आहे। बंदिस्तपणामध्ये आपलं आपण आयुष्य स्वच्छंदी करू पाहतोय, तर अशा प्राण्यांचं करण्यासाठी आम्ही हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे। हे इन्स्टॉलेशन जे आहे ते आम्ही घरातच केलेलं आहे। चिऱ्यांचे दगड तुम्हाला दिसत असतील, त्याचा एक वेगळाच ब्राउनिश रेडिश कलर असतो आणि तो खूप आकर्षित करतो। त्यावर आम्ही झेरॉक्स पेपरनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी काढलेले आहेत आणि ते प्राणी पक्षी आम्ही चिटकवलेले आहेत। आमची एक टीम, सगळे माझे मित्र याच्यामध्ये काम करत आहेत। हे सगळं करत असताना ना एक गंमत अशी होती की वेगवेगळ्या प्राण्या पक्ष्यांच्या गोष्टी मला त्यांच्याकडून कळाल्या। आम्ही गप्पा मारत असताना वेगवेगळी नावं कळली, म्हणजे जसं की कोंबड्याला आपल्याकडे कोंबडाच म्हणतो आपण, पण इथे कोंबो म्हणतात। हे सगळं करत असताना फक्त कला आणि संस्कृतीच नाही तर एक भाषेचीही देवाणघेवाण होत होती असं मला वाटलं। माझ्यातर्फे आणि माझ्या पूर्ण टीमतर्फे तुम्हाला सगळ्यांना या अर्थ डेच्या शुभेच्छा, वसुंधरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।